प्रदेशाध्यक्षाचा काय अधिकार आहे ते काल सांगितलं ना, ते कोणत्या शेपटीसारखं सांगितलं उद्धव साहेबांनी. कोण विचारतो प्रदेशाध्यक्षाला की शिंदे गटाच्या वती जे दिलेले खाती आहेत त्यातलं एकही खातं ते भारतीय जनता पार्टीला देऊ शकत नाही. महाराष्ट्रात आहे कारण मुख्यमंत्री काही त्यांच्या खात्या त्यांच्याकडे असलेले खाते देऊ शकणार नाही. दिले तर त्यांचा तो अवमान आहे, इन्सर्ट होईल असं मला तरी वाटतं. कलंक हा शब्द का लागला का झोंबला असतो हा सगळा विचार आपण सगळ्यांनीच केला पाहिजे. चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील तुम्ही ट्विट करून यावरूनच प्रतिउत्तर दिलेलं आहे, काय झालं नाही? बरोबर आहे ना, चंद्रशेखर बावनकुळे ज्या पद्धतीनं करतात काय, प्रदेशाध्यक्षाचा काय अधिकार आहे ते काल सांगितलं ना, ते कोणत्या शेपटीसारखं सांगितलं उद्धव साहेबांनी. कोण विचारतो प्रदेशाध्यक्षाला? आणि मग एवढी वकिली एवढी मोठ्या पद्धतीनं काय काय उत्तर दिलं त्यांनी? स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून अशा पद्धतीनं उत्तर त्यांनी दिलं. अरे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या ह्याच्यात कोविडच्या ह्याच्यात जे काम केलं, तुम्ही पीएम केअर फंडात कोविडचं काय काय काम केलं जरा दाखवा ना, द्या ना उत्तर महाराष्ट्राला, देशाला द्या. तुम्ही त्यावेळेस व्हेंटिलेटर पाठवले, सगळे दुरुस्त नादुरुस्त होते, सगळे खराब होते, बोगस होते, द्या उत्तर दाखवा. नाही तर मी आत्ता काढून दाखवतो तुम्ही व्हेंटिलेटर. तुम्ही ह्या महाराष्ट्राला द्यायच्याऐवजी निधी दिल्लीला पाठवला होता, त्याचा हिशोब तर द्या. मोठ्या मोठ्या कंपन्यांनी टाटा सारख्या कंपन्यांनी हजारो कोटी रुपये दिले तर त्याचा हिशोब त्या. भ्रष्टाचारी तर तुम्ही आहात. लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यावरून काँग्रेसने मोदीजींना विरोध केला, तुम्ही याकडे कसं? विरोध केला काँग्रेसने असेल, आपल्या इथं टिळक पुरस्काराची परंपरा आहे. पण तो आज उद्धवजी ठाकरे साहेब बोलले होते की त्यावेळेस जो टिळकांचा करारी वाना होता, स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे ही घोषणा उद्घोषणा लोकमान्य टिळकांनी दिली होता. स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार किती लोकांचा राहिला? किती लोक असं म्हणू शकतात? जो म्हणायला जातो, जो देशाविषयी बोलायला जातो त्याला जेलमध्ये टाकलं जातं, जो देशाविषयी बोलतो त्याच्या मागे ईडी लावली जाते. स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे म्हणतो या लोकमान्य टिळकांच्या विचारावर तर तिलांजली दिलेलीच ना. आणि मग सरकारचे डोके ठिकाणावर आहे का अशा पद्धतीने करारी बाणा लोकमान्य टिळकांनी दाखवला होता, तर आजच्या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? काय करतंय सरकार? मग केंद्राचं असेल नाही तर राज्याचं असेल, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आणि जन्म स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार जर हे दोन्ही टिळकांचे वाक्य जर बघितले तर म्हणतो त्याचा विचार झालाच पाहिजे. रोहित पवार असं म्हणत आहेत की शरद पवारांनी मध्यस्थी केली होती की नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार द्यावा आणि त्यांच्या मध्यस्थीनेच हा पुरस्कार नरेंद्र मोदींना देण्यात येतोय. असे मध्यस्थीने पुरस्कार देणं कितपत योग्य की अयोग्य मला वाटतं मी एक छोटासा शिवसैनिक आहे, मी याच्यावर भाष्य नाही करणार कारण तो पुरस्कार मोठा आहे. एक दोन काही कार्यक्रमाला मी स्वतः गेलेलो आहे त्यामुळं मी त्या टिळक नावाच्या पुरस्काराच्या विषयी मी काही बोलणार नाही. पण तू जर मध्यस्थ असेल तर तेही चुकीचं आहे किंवा दिला जात असेल तर तेही चुकीचं आहे. मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, दोन दिवसात होईल म्हणजे आज उद्या परवामध्ये होईल, कसं बघताय? जी नाराजी आहे ती आता मावळेल का या सगळ्यात? मंत्रिमंडळ विस्तार जरी झाला तरी मंत्र्यांना द्यायला खाती कोणती पाठी? आज भारतीय जनता पार्टीने आणि आमच्यातून गेलेल्या गद्दार गटाने खाते वाटप करून घेतलेले. आज भारतीय जनता पार्टीकडे एक्स्ट्रा खाती किती काय म्हणतो? 6-7 खाती आहेत, 7-8 खाती आहेत. आणि मी दाव्यासाठी सांगतो की शिंदे गटाच्या वती जे दिलेले खाती आहेत त्यातलं एकही खातं ते भारतीय जनता पार्टीला देऊ शकत नाही. दिलं तर तो त्यांचा कमीपणा होणार, त्यांचा इन्सल्ट होणार. म्हणून भारतीय जनता पार्टीकडे उरले इनमिन मला वाटतं 6-7 खाती आहेत आणि मंत्रीच 9 झालेले आहेत. तर कोणाला द्यायचं खातं हा प्रश्न निश्चित भारतीय जनता पार्टी समोर असेल किंवा कोणते खातं घ्यायचं हा प्रश्न जे अजित पवारांचा गट आहे त्यांच्या समोर सुद्धा असेल. कारण अनेक मंत्र्यांना 2-2 खाती आहे, आता त्यातले खाती ते देणार कोणतं? जसं आता रवींद्र चव्हाणांकडे आहे अन्नधान्य नागरी पुरवठा आहे, RBMC आहे, मग लोढा साहेबांकडे काही आहे, अतुलजी साहेबांकडे काही आहे, यांच्याकडे 2-3 जणांकडे 2-2, 3-3 खाती आहेत. परंतु याच्यातले बरेचसे खाते फार महत्वाचे खाते आहेत असं मला वाटत नाही. आता सहकार खातं आहे अतुलजी साळेंकडून, OBCचं खातं आहे, आता सहकार खातं भारतीय जनता पार्टी देईल का? मला वाटत नाही देणार.
आणि म्हणून या सगळ्या विषयाचं बघितलं तर निश्चित खातेवाटप हा प्रश्न आहेच. कधी होतो याची वाट आम्ही पण आपल्यासारखी गुडघ्याला बाशिंग बांधून जे बसते त्यांची नाराजी दूर होईल का? ते पण जे आले त्यांनाच खातं अजून दिलं जात नाही. मी तुम्हाला काय खातं द्यायला काय नंतर मंत्री केल्यानंतर हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना. आणि मग मोठे मोठे लोक होणार यांना राज्यमंत्री थोडी करता येऊ शकतं आणि कॅबिनेटला द्यायला खाती उरलेली नाही. भारतीय जनता पक्षात झाले तर भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातल्या लोकांना खातं मिळू शकते. पण तू उद्या राष्ट्रवादी झाले राष्ट्रवादीच्या लोकांना कोणतं खातं द्यायचं हा प्रश्न निश्चित महाराष्ट्रात आहे. कारण मुख्यमंत्री काही त्यांच्या खात्या त्यांच्याकडे असलेले खाते देऊ शकणार नाही. दिले तर त्यांचा तो अवमान आहे, इन्सर्ट होईल असं मला तरी वाटतं. तुम्ही आज मुख्यमंत्र्यांचा विदर्भ दौरा झाला, सॉरी पक्षप्रमुखांचा विदर्भ दौरा झालाय, आणखी काही दौऱ्यांची महाराष्ट्र दौरा करणार आहेत अशी माहिती समोर येते. त्याच्यामुळे आता नियोजित दौरा आहे का? कारण पावसाळी अधिवेशन पण समोर आहे. दौरे तर चालूच असतात. मोठं अधिवेशन काही दौरे आहे काही पुढे ढकललेले, परंतु येणाऱ्या महिनाभरात महाराष्ट्रातले मेजॉरिटीनं जिल्ह्याचे दौरे माननीय उद्धव ठाकरे साहेबांचे होतील असं मला वाटतं. ईडीचे संचालक होते एस के मिश्रा आणि त्यांना केंद्र सरकारने मुदतवाढ दिलेली होती, मात्र ही देण्यात आलेली मुदतवाढ ही बेकायदेशीर आहे, त्यामुळे 31 जुलै नंतर त्यांची बदली करावी असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. मधल्या काळामध्ये ईडीच्या अनेक कारवाया झाल्या, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे सुद्धा ईडी लागलेली होती, तसंच इतर राज्यात सुद्धा ईडीचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळाला होता. तसं आपली चमचेगिरी करणारे लोक हे ठरवतात ना. कारण ईडी संचालयाचं इन्चार्ज होणं म्हणजे मोठी जबाबदारी असते आणि अशा ठिकाणी आपल्या कानाखालचं आपलं सांगणारे अधिकारी असले पाहिजे, आपलं ऐकणारे असले पाहिजे, निष्पक्षपातीपणा कुठंतरी नेऊन सोडला पाहिजे. फक्त सरकार सांगे आणि त्यांनी ऐके अशा प्रकारचे अधिकारी सरकार ठेवत असतं. मला वाटतं हे या प्रकरणातून हेच दिसतं. तुम्ही एक ट्विट केलंय, मतदार तिसरा डोळा उघडतील आणि कलंक पुसतील, काय सांगताय? मतदार तिसरा डोळा उघडतील व कलंक पुसतील, बरोबर आहे? कलंकित सरकार आहे असं वक्तव्य काल उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलं आहे. कलंक हा शब्द का लागला, का झोंबला असतो हा सगळा विचार आपण सगळ्यांनीच केला पाहिजे. त्यांनी सांगितलं त्रिशूळाची उपमा दिली, हे सरकार 3 याचं आहे. कारण आधी आमचं 3 सरकार होतं तर याला काय काय म्हणायचे, मग एकच चालतं, 2 नाही चालत, 2 चाकं खराब आहे, 1 चाक खराब आहे. आता तुमचं कसं आहे, त्रिशूळ आहे का? त्रिशूळ उलट जेव्हा घुसल त्याच करेल, उलट जेव्हा त्रिशूळ करेल त्याच कळेल तुम्हाला कसं घुसेल ते. म्हणून महाराष्ट्रातली जनता परत घुसवेल.